अरे मत आम सर सामाजिक संघटनेच्या मार्फत फ्रंट ऑफिसला आपण ईव्हीएम हटाव देश बचाव हे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला मोलाचा अधिकार मतदानाचा दिलाय, परंतु आज जर पाहिलं तर ईव्हीएमच्या माध्यमातून जे मत नक्की कोणत्या प्रतिनिधीला दिलं जातं हेच आपल्याला कळायचं बंद झालंय. आणि मग असाच असताना आपण एक सुजाण नागरिक आहोत, सुजाण नागरिक या नात्याने आपण जागरूक असलं पाहिजे की माझं एवढं लाख मोलाचं मत कुठे जातंय. आणि याविरुद्ध आपण आवाज आज उठवलाय. खरं तर संपूर्ण देशातून या ईव्हीएमला निषेध आहे, तरी सुद्धा राजरोसपणे या गोष्टीला डोळेझाक म्हणा केला जातोय, परंतु आता असं चालणार नाही. तर प्रत्येक नागरिक हा तर पेटून उठलाय, आम्हाला ईव्हीएम नकोय. तर पूर्वी जे होतं बॅलेट पेपर, त्या बॅलेट पेपरवरच आम्हाला मतदान करण्याचा पुन्हा एकदा अधिकार मिळावा ही शासनाकडे आमची मागणी आहे. कराड तालुक्यातील सर्व संघटना, सामाजिक राजकीय सर्व संघटनेच्या मार्फत हे आम्ही आज निवेदन देत आहे. हा निवेदन देण्यापाठीमागचा आमचा उद्देश असा आहे की ईव्हीएम हटाव देश बचाव संविधान बचाव. सध्या आपण विचार केला तर संविधान धोक्यात आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे, या संविधानावरती देश चालतो. हे जर संविधान हटवलं आणि ईव्हीएम हटवलं नाही तर देश वाचणार नाही. म्हणून आपण विचार करा, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही. तो न्याय मिळायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणि भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे. याच्यावरती गदा आणली जात आहे आणि म्हणून आपण सर्वांनी जागृत असलं पाहिजे. ईव्हीएमवरती आपण अजिबात मतदान करता कामा नये. जर बॅलेट पेपरवरती मतदान घेतलं नाही तर आपण त्याच्यावरती बहिष्कार टाकला पाहिजे. हे आपलं भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. एवढीच मागणी आमची मुख्य मागणी आहे. ईव्हीएम हटावून बॅलेट पेपरवरती इथून पुढची इलेक्शन घ्या. आज कराड शहरामध्ये सर्व विविध संघटना, विविध राजकीय पक्ष, त्यामध्ये वंचित आघाडी असेल, काँग्रेस असेल, भीमशक्ती सामाजिक संघटना असेल, आरपीआय ए गट असेल, वंचित आघाडी असेल, सर्व महिला महामंडळ असेल, यांच्या वतीनं आज आम्ही प्रांतसाहेबांना, राष्ट्रपतींना एक निवेदन दिलेलं आहे की माझं स्वतःचं मत माझं चुरीला जातं आहे हे मला कळूनसुद्धा आपण ईव्ही मिशनचा जो कारभार या ठिकाणी भारतभर चालू आहे तो थांबवा. गेल्या आठवड्यापर्यंतच भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं, विविध संघटनेच्या वतीनं जे ईव्ही मिशनचं जे प्रात्यक्षिक होतं ते आम्ही हाकलून लावलेलं आहे. आणि खरोखर आज सर्व भारतीय नागरिकांना एक विनंती करायची आहे की आपलं स्वतःचं मत चुरीला जातं यावरती आपण जनजागृती करून आपण बॅलेट पेपरवरती या भारत सरकारनं या ठिकाणी बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं एवढीच या ठिकाणी आवाहन करतो. अन्यथा 31 तारखेला वामन मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीमध्ये मोर्चा आहे, त्यामध्ये सर्व वकील दिल्लीचे सर्व एकत्र येऊन हा लढा उभा केलेला आहे. त्यामध्ये कराड शहरातून सर्व विविध संघटना, विविध पक्ष या ठिकाणी येऊन आम्ही प्रांतांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्या एवढीच या ठिकाणी अपेक्षा पाहतो. अन्यथा ईव्हीएम मिशन आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही.